ako. Bye ko. Etes? Dala. Aritsala. Okay. Sarah, chill tayo kung doon ko. Hi friends, welcome to my YouTube channel, Mumbai Actor Show. तुम पाहता साहेब खूप पाऊस पडत असल्यामुळे मी समोर कॅमेरा ठेवून तुमच्या सर्वांचं स्वागत नाही करू शकत आहे. तरी सुद्धा वेलकम. खूप पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे सहज डोक्यात विचार आला की जवळच नॅशनल पार्क आहे तर तिकडे जाऊन काहीतरी चांगलं शूट करूया. आज माझ्या मुलीला पण सुट्टी दिली आहे पावसामुळे. सो माझी मुलगी एंजल सुद्धा येते ॲज असिस्टंट कॅमेरामॅन. सो लेट्स गो टू नॅशनल पार्क. इथे गेट बंद दिसतंय. आय थिंक काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी तिथे गेटवर विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आत बऱ्याच ठिकाणी ओव्हरफ्लो झालेलं आहे पाणी, त्यामुळे आज पर्यटकांना त्यात सोडणार नाही आहेत. जे लांबून आले आहेत पर्यटक ते डिसअपॉइंटेड झाले आहेत बहुतेक. पण आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही कारण मी इथेच राहतो. तेव्हा प्लॅन चेंज, आपण दहिसर नदी शूट करूया आज. त्यानिमित्ताने दहिसर नदीची माहिती होईल. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. इथे उजव्या बाजूला धोबी घाट दिसतोय. मला वाटतं इथून नदी दिसेल आपल्याला. या हो आवाज तर येतोय. ओ माय गॉड. जे मला वाटायचं की दहिसर हे फक्त मुंबईतलं उपनगर आहे किंवा दहिसरची एक नका इतकंच माहीत होतं. नंतर कळलं की दहिसर हे नदीचं नाव आहे. मुंबईत अशा काही नद्या आहेत ज्याच्यावरून एरियांची नावं आहेत, जसं की पोईसर आहे, ओशिवरा आहे, इवन उल्हासनगर. उल्हास हे नदीचं नाव आहे त्याच्यावरून उल्हासनगर हे नाव पडलं आहे. तसंच दहिसर. आत्ता आपल्याला दिसतोय तेवढा प्रवाह नसतो खरं तर नदीचं वर्षभर, पण पावसाळ्यात बऱ्यापैकी वाहत येते भरून. पण 26 जुलै 2005 आणि 29 ऑगस्ट 2017 दोन वर्षापूर्वी ह्या पुलावरून पाणी आलं होतं. 2017 तर खूप भयंकर परिस्थिती होती, गाड्या वाहून गेल्या होत्या. आता आपण आहोत नॅशनल पार्क जवळ, जी दहिसर नदी आहे त्या ब्रिजवर. आणि इथूनच या सुंदर स्वच्छ नदीचं एखाद्या गटारात किंवा नाल्यात रूपांतर व्हायला सुरुवात होते. आणि याला कारणीभूत आहेत आजूबाजूला असलेले म्हशींचे तबेले, सोसायट्या त्यांनी सोडलेलं सांडपाणी, त्याशिवाय जी आजूबाजूची लोकवस्ती आहे, चाळी आहेत, त्यातून सोडलेलं सांडपाणी, कारखान्यातून सोडलेले केमिकल्स आणि खूप सारा प्लास्टिक. अजून मी तुम्हाला वेगळ्या ठिकाणी घेऊन जाईल. आपण आज बघणार आहोत दहिसर नदी कुठून कुठपर्यंत जाते. ही नॅशनल पार्क मधून याचा उगम होतो आणि आय एम शोईंग यू. कुठून इकडे आलेले आपण आता तिथून पाहिलं. पुढे ही नदी याच सुधीर फडके फायर ब्रिजच्या खालून वाहतात सेंट झेवियर स्कूलच्या जवळ, पुढे दौलतनगर आंबावाडी अशी करत
पुढे जाते, दहिसर गाव ठरते. मी आता भगवतीच्या सिग्नलवरून उजव्या बाजूला जातो आहे आणि भगवती हॉस्पिटलच्या बॅकसाईडला पाहतो आहे की कुठे रोड सापडतो आहे का. आपण नेहमी ऐकतो की मुंबईत पाणी साठतं किंवा जेव्हा भरती येते तेव्हा पाण्याचा निचरा होत नाही. त्याचं कारण हे आहे की जे असे सांडपाण्यासाठी गटारं सोडलेली आहेत अशा नद्यांमधून जेव्हा भरती येते तेव्हा ह्या पाण्याचा समुद्रात निचरा होत नाही, त्यामुळे ह्याची लेवल वाढते आणि त्यामुळे ह्या गटारीतलं पाणी नदीमध्ये येत नाही आणि त्यामुळे ते साठून राहतं आणि अर्थातच सगळीकडे पाणी साचलं. आता मी आलेलो आहे दहिसर स्टेशनच्या आसपासच्या परिसरात आणि इथे आपण बघू शकतो की इथे जरा नदीची पातळी जास्ती वाढलेली आहे. आज आपण बघत जाऊया की पुढे दहिसर नदी कुठपर्यंत जाते. एक मात्र भर आहे की जिथून नदी सुरू होते तिथून शेवटपर्यंत दोन्ही बाजूला संरक्षक भिंती बांधलेल्या आहेत. त्या अशा प्रकारे भिंती आहेत. आणि दोन्ही बाजूला जे पाणी जमा होतं ते वाहून जाण्यासाठी, त्याचा निचरा होण्यासाठी ही अशी छोटी छोटी छिद्रं केलेली आहेत जेणेकरून त्यातून जे पाणी नदीत वाहून जाईल. आज माझ्याबरोबर माझी मुलगी आहे ॲज अ कॅमेरामन. थँक यू एंजल. प्रशासनाकडून वारंवार वेगवेगळे उपाय केले जातात तो कचरा काढण्यासाठी, गाळ काढण्यासाठी, पण ते पुरेसे पडत नाही कारण आपण परत कचरा तेवढाच करतो. आता आपण येऊन पोहोचलो दहिसर ब्रिजवरती. दहिसर ब्रिजवरती पाण्याची पातळी अजून वाढलेली आहे बघू शकता. याशिवाय महानगरपालिकेतर्फे लोकांना नेहमीच आवाहन केलं जातं की नदीत कचरा टाकू नका, घाण करू नका. त्याशिवाय ह्या एरियात नदीच्या बाजूला असे फलक लावलेले आहेत, बोर्ड लावलेले आहेत ज्याच्यावरती ह्या वर्षात येणाऱ्या मोठ्या भरती ज्या आहेत त्या भरतींची लिस्ट इकडे दिलेली आहे. म्हणजे त्या पद्धतीने उपाययोजना करायला हवी. आज 3 ऑगस्ट आहे 2019 आणि ह्या वर्षातली सगळ्यात मोठी भरती आज आहे 1:44. तर मरीन ड्राईव्हला काय अवस्था आहे मोठ्या भरतीची हे दाखवणारा व्हिडिओ मी सोबत टाकतोय. तुम्ही बघू शकताय की या मोठ्या भरती बरोबर समुद्राने सगळा कचरा बाहेर टाकलेला आहे. म्हणजे तुम्ही निसर्गाची खेळ करू शकत नाही, समुद्राने सगळा कचरा बाहेर टाकलेला आहे. आजच्या दिवशी मरीन लाईन्स वर्सोवा जुहू अंधेरी पासून बोरिवली दहिसरपर्यंत जेवढा समुद्र किनारा आहे तिथे समुद्राने जवळपास 200 ट्रक कचरा बाहेर टाकलेला आहे. तर ही अशी दहिसर नदी जिला पत्ता सांगताना काही लोक निर्लज्जपणे नाले के पास असंही म्हणतात, पण सोयीस्कररित्या विसरतात की त्यांनीच ह्या नदीचा नाला केलाय. आता ह्या ब्रिजवरून आपण बघतो, हा कांदरपाड्याचा ब्रिज आहे. इथून मी पुढे रोड नसल्यामुळे शूटिंग करू शकत नाही, पण ही नदी पुढे जाऊन मनोरी खाडीला मिळते आणि तिथून अरबी समुद्रात जाऊन विलीन होते. गमतीचा भाग म्हणजे मला आज कळालं की गोराई जेट्टी जिथून आपण SL वर्ल्डला जातो किंवा ग्लोबल ब्लॅकवर्डला जातो फेरीमधून त्या छोट्याशा बोटीतून, ते पाणी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दहिसर नदीचं आहे जी गोल फिरून परत बोरिवली वेस्टला आलेली आहे.
आणि या महिन्यातच एक चांगली बातमी आलेली आहे, ती म्हणजे हायकोर्टाने आदेश दिलेत की मॅनग्रोवच्या संवर्धनासाठी म्हणून मुंबईतलं पहिलं मॅनग्रोव पार्क होणार आहे दहिसरमध्ये आणि गोराईमध्ये. कारण मॅनग्रोव हे समुद्रकिनाऱ्याच्या इकोसिस्टीममधला खूप महत्त्वाचा भाग आहे. संवर्धनाकडे पडलेलं हे पहिलं पाऊल खूपच आशादायी आहे. आणि ह्याच पॉझिटिव्ह नोटवरती मी आज इथेच थांबतो. तर मित्रांनो, हा होता दहिसर नदीवरचा व्हिडिओ. म्हणजे खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.